आषाढी एकादशी निमित्त धुळ्यातील भाविकांनी रस्त्यावरूनच विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. धुळे शहरातील मालेगाव रोड भागात असलेलं प्राचीन विठ्ठल मंदिर 1966 साली बांधण्यात आले. या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी यात्रा उत्सव भरत असतो. भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी देखील होत असते. मात्र यंदा कोरोना संकटामुळं मंदिरात भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आल्यानं भाविकांना रस्त्यावरूनच आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यावं लागतंय. यावेळी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. 1966 साली बांधलं, दसऱ्याला पूजा करून मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी भाविकांना खुलं केलं. चला आणि दरवर्षी आषाढी एकादशीची यात्रा मोठी भरते, पण कोरोनाच्या ह्याच्यामुळे संकटामुळे गेले 2 वर्षापासून मंदिर बंद आहे आणि फक्त नेहमीसारखी यथासांग पूजा मात्र सकाळी होते नेहमीप्रमाणे. आता विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना की हा कोरोनाचं संकट लवकर टळू दे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.